नमस्कार उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा पण अजित दादांचा फोनही नाही एन सी पीतील संघर्ष पुन्हा समोर आलाय इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांची तब्बल साडेनऊ तास चौकशी झाली महाविकास आघाडीतील नेत्यांनी या कारवाईवर टीका केली भाजपवर निशाणा साधला तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांना सदा फोनही केला नसल्याचं समोर आलंय आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलबेल सुरू नसून पुन्हा एकदा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील वाद समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे जयंत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी फोन करून विचारपूस केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आमचा जयंत पाटील यांना पाठिंबा असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं तर उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांना फोन करून विचारपूस केली जयंत पाटील यांना कोणाचे फोन आले असं विचारण्यात आलं असता जयंत पाटील यांनी म्हटलं अनेक जणांचे फोन आले फोन आलेल्यांपैकी कोणाचं नाव घेणार नाही कारण काही नावं सुटून जाण्याची शक्यता आहे यामुळे एखादं नाव राहिलं तर चूक होईल कोणत्याही नेत्याचं नाव घेत नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट सांगितलं तर अजित पवार यांचा फोन आला होता का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर नाही अजित पवार यांचा फोन आला नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं दरम्यान विरोधी पक्षनेता निवडीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे आता जयंत पाटील ईडी चौक चौकशीसाठी हजर झाले तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चा सांभाळला दिवसभर त्या ठिकाणी हजर होते मात्र राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात एकही वरिष्ठ नेता नव्हता यामुळेच ईडी चौकशी दरम्यान जयंत पाटील पक्षामध्ये एकाकी पडलेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे